नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। बौद्ध परिषद नियोजन बैठकीतील सूर। परभणी, बौद्ध धर्मीय नागरिकांच्या न्याय हक्काची पायमल्ली होत असून देशभरात संविधानिक मूल्याचा उद्घोष करीत समता युगाचा आवाज बुलंद करण्यासाठी बौद्ध परिषदेच्या माध्यमातून सम्यक जन आंदोलनाचा मार्ग प्रशस्त होईल असा सूर सिटी फंक्शन हॉल येथे आयोजित बौद्ध परिषद नियोजन बैठकीत व्यक्त करण्यात आला। ज्येष्ठ नेते बी एस सदराव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत निमंत्रक रवी सोनकांबळे यांनी बौद्ध धर्मीय नागरिकांचे सर्व राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी बौद्ध परिषदेचे आयोजन असल्याचे मत व्यक्त केले। यावेळी ज्येष्ठ नेते प्रकाश कांबळे, गौतम मुंडे, रामचंद्र रोडे, सिद्धार्थ भराडे, प्राध्यापक अरुण कुमार लेमाडे, भीमराव वायवळ, सुशील कांबळे, यशवंत मकरंद, राहुल साळवे, प्रदीप वाहुळे, राणूबाई वायवळ, आशाताई मालसमिंदर, द्वारकाबाई गंडले, व्ही व्ही वाघमारे, प्राध्यापक सायस मोडक, मनोहर सावंत, चंद्रकांत लहाने, करण गायकवाड, संजय लहाने, एम एम भरणे, अर्जुन साळवे, यशवंत खाडे, रंजित मकरंद, बाबासाहेब धबाले, गयाबाई हजारे, बाळासाहेब गोडबोले, अमोल भालेराव, भूषण मोरे, अविनाश सावंत, सुभाष जोंधळे, राहुल घनसावत, दीपक वारकरी, सखाराम गायकवाड, गौतम भराडे, लखन जामकर, गौतम धबाले, राहुल ढाले, अविनाश अंभोरे आदीसह परिषदेच्या परिपूर्णतेसाठी सूचना व्यक्त केल्या। बैठकीचे सूत्रसंचालन संजय बगाटे यांनी तर आभार सुहास पंडित यांनी मानले। वातावरणामध्ये अनेक महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी मी ऐकत होतो। या ठिकाणी कुणीही हिटलरशाहीनं बोललेलं मी ऐकलं नाही। हे कसं होत नाही, ते कसं होत नाही असं मी ऐकलं नाही, याचा मला अनुभव। या बैठकीच्या निमित्तानं आपण ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्या अपेक्षा किती पूर्ण होतील मला माहिती नाही, परंतु अपेक्षांच्या पाठीमाग आपण लढलं पाहिजे, सातत्यानं त्याचा पाठ पुरावा केला पाहिजे आणि जोपर्यंत आमच्या अपेक्षा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही, हे जर या बैठकीच्या निमित्तानं आम्ही ठरवलं तर मला असं वाटतं की बैठक ही यशस्वी होईल। बौद्ध परिषद भव्य झाली पाहिजे असंही आपल्या मनातून वाटतं की मोठं झालं पाहिजे मला असं वाटतं की जे परभणीमध्ये बौद्ध आहेत त्यांना असं वाटलं पाहिजे की आम्ही एकत्र आलं पाहिजे। हे जर तिथपर्यंत पोहोचलं तर मला असं वाटतं की ही बैठक यशस्वी झाली, कारण बौद्ध परिषद घेत आहोत आपण। बौद्ध परिषद घेत असताना बौद्धांचे निर्णय झाले पाहिजे, त्यासाठी आपण झगडलं पाहिजे, त्यासाठी वेगवेगळ्या परिषदा घेतल्या पाहिजे, एका परिषदेने होणार नाही। आपल्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकंदरीत जीवन कार्य आहे। बाबासाहेब लढलेले आहेत, बाबासाहेब युद्ध केले, बाबासाहेबांनी कशासाठी युद्ध केले, बाबासाहेब गोलमेज परिषदा गाजवतात, कशासाठी गाजवतात, बाबासाहेब परदेशात जातात, कशासाठी जातात, बाबासाहेब नोकरीमध्ये रुजू होतात, कशासाठी होतात, बाबासाहेब वकिली करतायत, कशासाठी करतायत, या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर मला असं वाटतं की त्याचा बेस हाच आहे की आमचा समाज मागे आहे, त्याची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक कुठल्या आणि राजकीय कुठलीच परिस्थिती सुधारलेली नाही, ती परिस्थिती सुधारली पाहिजे, त्याला सन्मान मिळाला पाहिजे, तो स्वाभिमानाने जगला पाहिजे, तो परावलंबी होता कामा नये, त्याच्यामधल्या भावना जागृत झाल्या पाहिजे, हीच भावना बाबासाहेबांची होती। आणि आज परिस्थिती काय, यापासूनच आपण वंचित होत आहोत। कधी काही म्हणण्यापेक्षा काँग्रेसच्या शासनामध्ये जे 70 वर्ष आपल्यावर होतं त्या शासन साधारणतः 1200 ते 1500 आपले IAS अधिकारी व्हायचं, त्यांचं नियोजन होत। हे 14 पासून त्याला कट ऑफ कातर लागली आणि आता आपले
600 ते 700 फक्त IAS अधिकारी होतात, 600 ते 700 फक्त, म्हणजे निम्म्या कलेक्टर आणि त्या रँकच्या वर्ग एक च्या सगळ्या ज्या यूपीएससी च्या परीक्षा आहेत त्यामधून त्या भरल्या जात नाही। डायरेक्ट कुणीतरी कुठला तरी हा एक सर्व्हिसमन आहे, याला अनुभव आहे, कंपनीचा मॅनेजर आहे, त्याला घ्या आहे, अशा तऱ्हेने भरल्या जातात। हा आमच्यावर मोठा मोठा आघात आहे। जी एससीच्या नावाखाली जाणारी जी जमात होती त्या ठिकाणी वेगवेगळ्या जातीची असेल ती, त्यामध्ये चाबार असतील, मातंग असतील, ढोर असतील, जे कोणी असतील, एससी मधून जाणारे जे लोक आहे त्यांच्यावर हा फार मोठा घात आहे, फार मोठा हल्ला आहे। आमची माणसं ते तिथपर्यंत पोहोचत नाहीत। मला असं वाटतं की बौद्ध परिषदेच्या निमित्तानं जे आम्हाला मिळत नाही, जे आमच्यावर कातर फिरलेली आहे, कातर लावलेली आहे, तर बौद्ध परिषदेमध्ये अशा प्रकारचा ठराव होणं गरजेचं आहे की आमचा माणूस जो तिथपर्यंत पोहोचत होता त्याला रोखण्याचं काम या शासनामध्ये झालेलं आहे, ते होता कामा नाही। आणि त्याच्यासाठीही या परिषदेमधून मोठं असं आंदोलन उभं राहिलं पाहिजे, तशा प्रकारचा ठराव झाला पाहिजे, तशा प्रकारची पार्श्वभूमी लोकांमध्ये गेली पाहिजे। आपण पाहतो की आपण फक्त चर्चा करू लागलो की आमच्या राखीव झाल्या जागा आता संपुष्टात आल्या, आमच्या नोकऱ्या आता संपुष्टात आल्या, अरे आमचे सगळे जर अधिकाराचे जे संविधानाने आम्हाला या सगळ्या हक्काच्या जागा आरक्षणाच्या जागा सगळ्या देण्याचा जो निर्धार केला त्यापासून आम्ही वंचित होतोय आणि आम्ही फक्त चर्चा करू लागतो, त्याच्यावर आपण आपला आवाज कधी काढणार आहोत, त्यासाठी आपण आंदोलन कधी करणार आहोत। एका प्रश्नासाठी रानूबाई इथं आहेत, आमची आई आहे, तिच्यासोबत मला वावरण्याचा, तिच्यासोबत लढण्याचा, जेलमध्ये जायचा, पोलीसचे दंडुके खायचा, हे सगळं अनुभव आला। हे सगळं एका प्रश्नावर, नामांतराच्या एका प्रश्नावर आम्ही सगळे एकत्र येऊन लढलो। आता तो त्यापेक्षा वेगळा नाही, आता ही परिस्थिती तीच आहे की आता तर आमचे स्वाभिमानाचे जे काही आमच्याकडे आयुध आहेत ती स्वाभिमानाची सगळी आयुध नष्ट कशी होती या दृष्टीनं प्रयत्न चाललेले आहेत। आणि त्यात बौद्ध हा टार्गेट नंबर एक वर आहे की याला संपवा। अशा प्रकारचा अघोषित नियम आताच्या या शासनामध्ये चालत असताना आमच्या या बौद्ध परिषदेने ठराव घेतला पाहिजे। बौद्ध परिषदेच्या निमित्तानं माननीय बी एस सदराव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। बैठकीला शहरातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील सर्व स्तरातील बौद्ध उपासक उपासिका या ठिकाणी उपस्थित झाल्या, सर्वांशी चर्चा झाली। चर्चेअंती असं ठरविण्यात आलं की फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये या ठिकाणी भव्य असं बौद्ध परिषदेचं आयोजन करण्यात येणार आहे। या बैठकीला प्रकाशदादा कांबळे, आमचे मुंडे सर, लेमाडे सर, सर्व मान्यवर नगरसेवक उपस्थित होते। अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये बैठकीचं आयोजन करून बौद्ध परिषद यशस्वी करण्यासाठी सगळ्यांच्या सूचना आल्या। या बौद्ध परिषदमध्ये ज्या ज्या मान्यवरांनी सूचना दिल्या त्या बौद्ध परिषदेचं आयोजन करण्याच्या निमित्तानं बैठक बोलावण्यात आली होती। या बैठकीला अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नेते बी एस सहजराव साहेब, पूर्णा येथून आलेले प्रमुख मार्गदर्शक आदरणीय प्रकाशदादा कांबळे, आणि या बैठकीचे ज्यांनी आयोजन केलं ते रवींद्र सोनकांबळे, या सर्वांच्या सहकार्यानं ही बैठक या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात संपन्न झालेली आहे। देशाच्या आणि जगातल्या ज्या घडामोडी आहेत जे हाहाकार माजलेला आहे, जे नरसंहार होत आहे, युद्ध होत आहे, अनेक गोष्टी ज्या नको त्या गोष्टी घडत आहेत, तेव्हा या जगाला खऱ्या अर्थानं बुद्धाचा संदेश त्यांच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे। या अनुषंगानं परभणी
या ठिकाणी या बैठकीचं आयोजन केलेलं आहे। या बैठकीमध्ये परभणी येथे भव्य बौद्ध परिषद आयोजित करण्याचा मानस परभणीच्या तमाम बौद्ध अनुयायांनी या ठिकाणी जाहीर केलेला आहे, आपलं मत मांडलेलं आहे। या परिषदेमध्ये पुढील कार्यक्रम ठरविण्यासाठी अनेक समित्या गठित करण्यात येणार आहेत आणि त्यांच्या सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊन परभणी शहरामध्ये भव्य अशी बौद्ध परिषद या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे। यासाठी महाराष्ट्रातील नामांकित विचारवंत हंते साहित्यिक आणि आंबेडकर चळवळीचे नेत्यांना पाचारण करण्यात येणार आहे। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।